अपने पूरे परिवार के साथ देखिए पैडमैन की कहानी. डाउनलोड एंड सब्सक्राइब टू द Z5 ऐप राइट नाउ. फैंटास्टिक. ओके, ह्या ग्लासला आपण तसंच करायचं आहे का? हो. ठीक, मी जरा मदत करून पाहतो. जमतंय असं लिंबाच्या फोडीने जरा ओलसरपणा काठाला येण्यासाठी लिंबू असं फिरवूया आणि आता याच्यामध्ये बुडवूया. वा वा, थोडस आती झालं असेल, थोडं झटकून घ्यायचं. परफेक्ट. आता हे बाजूला करू शकतो? हो चालेल. ग्रेट. पुढे काय? ओके, यात आपण आता अननसाचा रस घालूया. बर, घ्या. यात आपल्याला डायरेक्ट तयार करायचं. बर, चमचा लागेल. अननसाचा रस आपण एक 4 चमचे घालूया. बर. अननसाचा एवढा रस पुरे? हो, रस घातलाय. आता मिंट, हे पुदिना घालूया. बर, पुदिन्याची 2 पानं. वा, उन्हाळ्याच्या दिवसांसाठी मस्त आहे शीतपेय. हो. अननसाच्या ऐवजी आपण अजून काय वापरू शकतो? पण मोसंब पण घेऊ शकतो. बर, ठीक आहे. म्हणजे बघा, तुम्ही ट्राय करू शकता, तुम्हाला वेगळं हवं असेल. आता काय? तुटी फ्रुटी घालूया. बर, हे मी घालणार. हो चालेल. किती घालायचं मला सांगा? 4-5 क्यूब्स. बस. आता आता थोडं व्हॅनिला आईस्क्रीम मध्ये घालूया. थोडं कशाला मग? कारण आपल्याला परत वरून पण घालायचं गार्निशिंगसाठी. मला वाटलं आईस्क्रीम म्हणल्यानंतर थोडं कशाला. अर्धा चमचा. बर, आईस्क्रीम. आता यात सोडा घालायचं. ओके, किती घालायचं? एक. बस, ग्लास थोडा भरायला कमी असा. हा, बस. दोन्ही ग्लास मध्ये आपण सोडा भरला. आता पुन्हा व्हॅनिला आईस्क्रीम घालूया. बर, आता मी घालतो. ओके, कारण आता भरपूर घालायचं. भरपूर आईस्क्रीम घालायचं. फार आवडतं मला आईस्क्रीम. त्याकडे सगळं घालून सगळं घालू ना? हेच म्हणायची मी वाट पाहत होतो. वा वा वा, फॅन्टॅस्टिक आहे ही रेसिपी, फार आवडलेली आहे मला. ह्याच्यातही आपण वेगळा फ्लेवर वापरू शकतो का? स्ट्रॉबेरी वगैरे आईस्क्रीमच्या ह्याच्यात? आईस्क्रीम मध्ये हो, वापरू शकतो. पण मग पायनॅपल समज स्ट्रॉबेरी मिक्सचर होऊन जाईल आणि पायनॅपलचा वेगळा स्वाद कळणार नाही, त्यामुळे फक्त व्हॅनिला. व्हॅनिला फक्त त्या म्हणतात. म्हणून तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वेगळं वापरू शकता. वेगळं वापरू शकता. आईस्क्रीम आपण दोन्ही कप ग्लास मध्ये घातले. आता रेडी. रेडी. येस. बरं, ह्याच्यात अजून काही घालायचं नाही आता? नाही, फक्त सजावट करायची राहिली का? हा. मग जरा आपण परत एकदा लिंबाच्या फोडणी हे छानसं सजूया आणि अननसाचं शीतपेय तयार आहे.